सातारामध्ये राष्ट्रवादीच्या यात्रेला दोन्ही राजेंनी दांडी मारलेली आहे. राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज साताऱ्यात होती आणि उदयनराजे आणि रामराजे या दोघांचीही कार्यक्रमाला दांडी असल्याचं दिसून आलं. राजेंच्या गैरहजेरीने पवारांची धाकधूक चांगलीच वाढली आहे. शिवस्वराज्य यात्रा सातारा शहरात दाखल झाली आणि आज तिथे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपस्थित असणं आवश्यक होतं पण त्यांची अनुपस्थिती आहे त्या ठिकाणी. या शिवराज्य सभेला खासदार अमोल कोले, जयंत पाटील यांच्यासोबत आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील यांची उपस्थिती होती. महामार्गावरील कल्याण रिसॉर्टच्या पटांगणात सभा सुरू होती, सभा सुरू आहे पण उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर या दोघांचीही सभेला गैरहजेरी. आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. या दोन्ही राजांची अनुपस्थिती म्हणजे याचा नेमका अर्थ काय काढायचा याबद्दल आता फार मोठी चर्चा सुरू झाली. कारण मधल्या काळामध्ये चर्चा होती की उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये जात आहेत. अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण मोहिते आपल्यासोबत आहेत. किरण, काय माहिती याबद्दल? किरण मोहिते यांच्याशी आपला संपर्क तुटला पण आता क्षणाची बातमी आपण बघतोय. साताऱ्यात राष्ट्रवादीच्या यात्रेला दोन्ही राजांनी दांडी मारली. राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा साताऱ्यात पोहोचली पण उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर या दोघांनीही या दोघांची या कार्यक्रमाला अनुपस्थिती होती. त्याच्यामुळे राजेंच्या गैरहजेरीने पवारांची धाकधूक चांगलीच वाढली आहे. ब्रेकनंतर महासिटी न्यूजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि यानंतर उर्वरित घडामोडींचा वेगवान आढावा. पॅरा बॅडमिंटनपटू मानसी जोशी हिनं विश्व पॅरा बॅडमिंटनचा किताब पटकावलेला आहे. या खास स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी तब्बल 12 पदकं जिंकली आहेत. मानसीनं 3 वेळा विश्व चॅम्पियन झालेल्या पारुल परमारचा 21-12 21-7 पराभव केलाय. आणि या